गुड मॉर्निंग गाइज, लास्ट लेक्चरमध्ये आपण स्पेशल फंक्शन रजिस्टरचं इंटरनल रॅम स्ट्रक्चर बघितलं, त्याचे मेमरी लोकेशन्स बघितले, नंतर त्याचे जे टाईप ग्रुप पडतात तर त्याच्यामध्ये सी पी यू रजिस्टरमध्ये अकुमुलेटर आणि रजिस्टर बीचं फंक्शनिंग बघितलं, त्याचे बीट्स बघितले, आणि नंतर स्टेटस रजिस्टरमध्ये बघितलं पी ए डब्ल्यू दॅट इज प्रोग्राम स्टेटस वर्ड, त्याचे पण बीट बघितलं आपण, ती बीट वाईज फंक्शनिंग बघितलं. ओके, आता या लेक्चरमध्ये बघूयात आपण पॉइंटर रजिस्टर्स. राईट, तर पहिलं आहे डेटा पॉइंटर. डेटा पॉइंटरला लिहितात डी पी टी आर शॉर्ट फॉर्ममध्ये. राईट, तर पहिलं आहे डी पी एल आणि अँड डी पी एच, म्हणजे लोअर बाय डेटा पॉइंटर आणि हायर बाय डेटा पॉइंटर. ओके, तर याच्यामध्ये द डेटा पॉइंटर इज अ 16-bit रजिस्टर अँड इज फिजिकली द कॉम्बिनेशन ऑफ डी पी एल डेटा पॉइंटर लो अँड डी पी एच दॅट इज डेटा पॉइंटर हाय एस एफ आर्स. तर डेटा पॉइंटर हा 16-bit रजिस्टर आहे आणि तो दोघांचा कॉम्बिनेशन आहे. कोणाचं? डी पी एल दॅट इज डेटा पॉइंटर लोअर बाईट अँड डी पी एच मीन्स डेटा पॉइंटर हायर बाईट एस एफ आरचे. नंतर द डेटा पॉइंटर कॅन बी यूज ॲज अ सिंगल 16-bit रजिस्टर ॲज अ डी पी टी आर, आणि हा जो डेटा पॉइंटर आहे तो सिंगल 16-bit रजिस्टर म्हणून वापरला जातो. आणि नंतर किंवा डेटा पॉइंटर सिंगल 16-bit रजिस्टर म्हणून पण वापरला जातो, त्याला डी पी टी आर बोलतात. आणि ऑर 2 8-bit रजिस्टर आणि 2 8-bit रजिस्टर म्हणून पण वापरला जातो. कसं? जसं डी पी एल आणि डी पी एच म्हणून. नंतर डी पी टी आर डझंट हॅव अ फिजिकल मेमरी ॲड्रेस बट द डी पी एल दॅट इज लोअर बाईट ऑफ डी पी टी आर अँड डी पी एच हायर बाईट ऑफ डी पी टी आर हॅव सेपरेट ॲड्रेसेस इन द एस एफ आर मेमरी स्पेस. ओके, तर डी पी टी आर जो आहे तो 16-bit रजिस्टर, त्याला फिजिकल मेमरी ॲड्रेस नाही आहे स्पेशल. राईट, पण ते डी पी टी डी पी एल म्हणजे लोअर बाईट जो डी पी टी आर आहे आणि डी पी एच हायर बाईट जो डी पी टी आर आहे त्याला सेपरेट ॲड्रेसेस दिलेले आहेत स्पेशल फंक्शन रजिस्टरच्या मेमरी स्पेसमध्ये. ओके, तर डी पी एलचा म्हणजे लोअर बाईट डेटा पॉइंटरचा जो मेमरी ॲड्रेस आहे स्पेशल फंक्शन रजिस्टरमधला तो आहे मेमरी स्पेसमधला तो आहे 82H अँड डी पी एचचा आहे 83H. ओके, द डी पी टी आर रजिस्टर इज यूज बाय द प्रोग्रॅमर ॲड्रेसिंग एक्सटर्नल मेमरी दॅट इज प्रोग्रॅम रोम ऑर डेटा रॅम. तर डी पी टी आर जो आहे तो काय केला जातो, प्रोग्रॅमर ॲड्रेस म्हणजे प्रोग्रॅमरला मेमरी एक्सटर्नल मेमरी ॲड्रेसिंगसाठी वापरला जातो. म्हणजे कुठं? प्रोग्रॅममध्ये रोममध्ये वापर किंवा डेटासाठी रॅम म्हणून, प्रोग्रॅमसाठी रॉम म्हणून रीड ओनली मेमरी आणि डेटासाठी रॅम म्हणून. ओके, तर डी पी टी आरचं स्ट्रक्चर बघूयात आता आपण. बघा बीट 0 to bit 7, तर बघा म्हणजे डी पी टी आर 16-bit आहे ना, तर बघूया डी पी एलमध्ये बघा बीट 0 bit 1 bit 2 bit म्हणजे राईट हँड साईडकडे बीट 0 bit 1 bit 2 bit 3 bit 4 bit 5 bit 6 bit 7 राईट हँड साईडचं डी पी एल असतं, आणि नंतर bit 0 to bit 7 लेफ्ट हँड साईडचं काय असतं, हे डी पी एच असतं. राईट, मग आता बघूया डिटेलमध्ये डी पी एलचं बीट ॲड्रेस. तर एल एस बी आणि एम एस बी काढणं बघूया. बीट 0 bit 1 bit 2 bit 3 bit 4 bit 5 bit 6 bit 7, आणि जर आपण डी पी एलला जर रिसेट केलं तर त्याची इन व्हॅल्यू इनिशियलाइज होते, आणि त्याच्यामध्ये काय होतं, प्रत्येक बीटला काय 0000 सेव्ह होतं. ओके, आणि त्याचा जो मेमरी ॲड्रेस आहे डी पी एलचा तो आहे 82H. ओके, कोणत्या सर म्हणजे स्पेशल फंक्शन रजिस्टरच्या मेमरी स्पेसमधलं. ओके, नंतर बघूया डी पी एच. डी पी एचचे एल एस बी काढणं, एम एस बी बीट बघूया.
बीट 0, बीट 1, बीट 2, बीट 3, बीट 4, बीट 5, बीट 6, बीट 7, ओके 0000000 हे आहे रिसेट व्हॅल्यू. जर रिसेट केलं त्याला तर सगळं व्हॅल्यू इनिशियलाइज होतं, म्हणजे डी पी एच मध्ये काय सेव होतं 0000000 सेव होतं. आणि त्याचा जो मेमरी ॲड्रेस आहे एस एफ आर मेमरी स्पेसमधला तो आहे 83H. ओके, नंतरचा रजिस्टर बघूयात, तो आहे डेटा पॉइंट सॉरी स्टॅक पॉइंटर. राईट, तर स्टॅक पॉइंटर हा स्पेशल फंक्शन रजिस्टरमध्ये देतो, त्याला शॉर्ट फॉर्म आहे एस पी और स्टॅक पॉइंटर पॉइंट्स आउट टू द टॉप ऑफ द स्टॅक अँड इट इंडिकेट द नेक्स्ट डेटा टू बी एक्सेस. ओके, तर हा जो एस पी म्हणजे स्टॅक पॉइंटर जो आहे तो काय जो टॉपचा पॉईंट आहे तो पॉईंट आउट करतो. राईट, म्हणजे स्टॅकचा जो टॉप पॉईंट आहे टॉप मोस्ट पॉईंट तो पॉइंटर पॉईंट करत असतो. आणि हे काय करतं, इट इंडिकेट द नेक्स्ट डेटा टू बी ॲक्सेस. आणि काय इंडिकेट करतं, ते स्टॅकला जर स्टॅक टॉपला दिलं आणि ते याचाच अर्थ काय की नेक्स्ट जो डेटा आहे तो तुम्ही ॲक्सेस करण्यासाठी म्हणजे मायक्रो कंट्रोलर ॲक्सेस करू शकतो. तर ओके, द इंडिकेशन स्टॅक पॉइंटर कॅन बी ॲक्सेस युजिंग पुश पुल सॉरी नंतर स्टॅक पॉइंटर कॅन बी ॲक्सेस युजिंग पुश पॉप कॉल अँड रिसेट इन्स्ट्रक्शन. तर आता हे जे आहे स्टॅक पॉइंटर जे आहे ते कशाने आपल्याला ॲक्सेस करता येते, तर चार इन्स्ट्रक्शन आहे, ते पुश इन्स्ट्रक्शन, नंतर पॉप इन्स्ट्रक्शन, नंतर आहे कॉल आणि रिसेट इन्स्ट्रक्शन. ओके, ह्या इन्स्ट्रक्शन वापर. द स्टॅक पॉइंटर इज अन 8-bit रजिस्टर अँड अपॉन रिसेट द स्टॅक पॉइंटर इज इनिशियलाइज विथ 7-bit. ओके, हा जो स्टॅक पॉइंटर आहे हा 8-bit रजिस्टर आहे ह्याच्यामध्ये. तर आणि हे जर रिसेट केलं तर रिसेट केल्यानंतर स्टॅक पॉइंटरमध्ये व्हॅल्यू इनिशियलाइज होते ते 07H. ओके, तर बघूया, कारण तो त्याचा ॲड्रेस आहे. तर बघूया, तर वेन रायटिंग अ न्यू डेटा बाईट इन टू द स्टॅक द एस पी द्याचे स्टॅक पॉइंटर इज ऑटोमॅटिकली इन्क्रिमेंटेड बाय 1. जर आपण एखादा न्यू डेटा जर राईट करत असू स्टॅकला तर स्टॅक पॉइंटर काय होतं ॲटोमॅटिकली 1 इन्क्रिमेंट होतं अँड द न्यू डेटा इज रिटर्न ॲट द ॲड्रेस एस पी प्लस 1. आणि नंतर जे न्यू डेटा आहे तो कुठं म्हणजे कोणत्या ॲड्रेसला रिटर्न केला जातो, एस पी प्लस 1 1 इन्क्रिमेंट होतो. राईट, मेन द रीडिंग डेटा फ्रॉम स्टॅक द डेटा इज रिट्राईव्ड फ्रॉम द ॲड्रेस इन एस पी अँड आफ्टर दॅट एस पी इज डिक्रिमेंटेड बाय एस पी मायनस 1. तर आता हे जो स्टॅक पॉइंटर जेव्हा आपण डेटा रीड करतो स्टॅकवरनं तर डेटा म्हणजे रिट्राईव्ह होतो कुठं, ते स्टॅक पॉइंटरवरनं. तर तेव्हा जो कोणा कुठून तर जे ॲड्रेस आहे स्टॅक पॉइंटरचा त्या ॲड्रेसकडनं रिट्राईव्ह केल्यानंतर त्या तो जो स्टॅक पॉइंटर आहे तो रीड करण्यासाठी रिट्राईव्ह केल्यानंतर तर स्टॅक पॉइंटरचा ॲड्रेस 1 डिक्रिमेंट होतो. मग कसं होतं, एस पी मायनस 1. ओके, देन नंतर आता त्याचं स्ट्रक्चर बघूयात आता आपण. तर एल एस बी बीट आहे आणि एम एस बी बीट, बीट 0, बीट 1, बीट 2, बीट 3, बीट 4, बीट 5, बीट 6, बीट 7 स्टॅक पॉइंटरचं. आणि जर आपण स्टॅक पॉइंटरला रिसेट केलं इट इज 8-bit तर त्याच्यामध्ये व्हॅल्यू कोणती रिसेट होते, 0000111 म्हणजे ही रिसेट व्हॅल्यू, म्हणजे त्याला काय बोलतो आपण रिसेट केल्यानंतर स्टॅक पॉइंटर म्हणजे 07H ही व्हॅल्यू स्टोअर राहते. ओके, आणि इट इज 8-bit रजिस्टर. आणि याचा जो मेमरी ॲड्रेस आहे स्पेशल फंक्शन रजिस्टर मेमरी स्पेसमधला तो आहे 81H. ओके, नंतर बघूया आय ओ पोर्ट रजिस्टर, म्हणजे पोर्ट 0, पोर्ट 1, पोर्ट 2 अँड पोर्ट 3. तर आता याच्यामध्ये बघूया, द 8051 मायक्रो कंट्रोलर 4 पोर्ट्स विथ
विच कॅन बी यूज ॲज द इनपुट अँड ऑर आउटपुट. द मायक्रो प्रोसेसर मायक्रो कंट्रोलर 8051 मध्ये चार पोर्ट आहेत आणि ते एकतर आपल्याला इनपुट म्हणून वापरता येतं आणि आउटपुट म्हणून वापरता येतं किंवा इनपुट किंवा आउटपुट म्हणून वापरता येतं. दीज फोर पोर्ट्स आर पोर्ट. तर जे आहे मायक्रो कंट्रोलर 8051 त्याला चार पोर्ट आहेत. ते कोणते पोर्ट आहेत? P0, P1, P2 अँड P3. इच पोर्ट हॅज अ करस्पॉन्डिंग रेजिस्टर विथ सेम नेम्स. तर प्रत्येक जे पोर्ट आहेत त्याचे करस्पॉन्डिंग रेजिस्टर जे आहेत तर त्याला नाव सारखे दिले. जसं द पोर्ट रेजिस्टर्स आर ऑल्सो P0, P1, P2 अँड P3. तर पोर्ट रेजिस्टर जे आहेत त्याचे करस्पॉन्डिंग रेजिस्टर त्याला पण नाव दिले पोर्ट रेजिस्टर. म्हणजे त्याला बोलतात P0, P1, P2, P3, P2 अँड P3. द ॲड्रेसेस ऑफ पोर्ट रेजिस्टर्स आर ॲज फॉलो. तर आता पोर्ट 0 जे आहे त्याचे ते रेजिस्टर म्हणजे त्याचे पोर्ट रेजिस्टरचे जे ॲड्रेसेस आहे ते आहे बघा P0 त्याचा ॲड्रेस आहे SFRचं मेमरी स्पेसमधला ॲड्रेस 80H, P1चा आहे 90H, P2चा आहे 80H आणि P2 रॉ चुकून झाले शेवटी या P3चा आहे वाट P3चा आहे B0H. ओके तर बघा इच बीट इन दिस स्पेशल फंक्शन रजिस्टर करस्पॉन्ड टू वन फिजिकल पिन इन द 8051 मायक्रो कंट्रोलर. आता याच्यामध्ये जे P0 जो पोर्ट आहे त्याच्यामध्ये 8 बीट आहे आणि प्रत्येक जो बीट आहे SFRमधलं करस्पॉन्डिंग त्याचं काही एक फिजिकल पिन आहे आणि ती मायक्रो कंट्रोलर म्हणजे मग ती मायक्रो कंट्रोलरची फिजिकल पिन. ओके ऑल दिस पोर्ट रजिस्टर्स आर बोथ बीट ॲड्रेसेबल अँड बाईट ॲड्रेसेबल. आता हे जे सगळे पोर्ट आहे पोर्ट 0, पोर्ट 1, पोर्ट 2 अँड पोर्ट 3 हे काय एक तर बीट ॲड्रेसेबल आहे आणि बाईट ॲड्रेसेबल पण आहे. राईट रायटिंग 1 or 0 ऑन द पोर्ट रजिस्टर बीट विल रिफ्लेक्ट ॲज ॲन अप्रोप्रिएट व्होल्टेज 5 व्होल्ट अँड 0 व्होल्ट. जर आपण पोर्ट रजिस्टर बीटला जर आपण काय केलं 1 राईट केलं म्हणजे 1 सेंड केलं किंवा 0 सेंड केलं तर त्याचा जो अप्रोप्रिएट व्होल्टेज असतो लॉजिक 1 इज इक्वल टू 5 व्होल्ट अँड लॉजिक 0 इज इक्वल टू 0 व्होल्ट. हे 1 जर हे केलं तर हे काय असतं इट इज 5 व्होल्ट आणि 0 जर राईट केलं तर असतं 0 व्होल्ट ऑन द करस्पॉन्डिंग पिन म्हणजे रिस्पेक्ट टू करस्पॉन्डिंग पिनला. इफ अ पोर्ट बीट इज सेट दॅट इज डिक्लेअर ॲज 1 द करस्पॉन्डिंग पोर्ट पिन विल बी कॉन्फिगर्ड ॲज द इनपुट अँड सिमिलरली इफ द पोर्ट बीट इज क्लिअर दॅट इज डिक्लेअर ॲज 0 द करस्पॉन्डिंग पोर्ट पिन इज कॉन्फिगर्ड ॲज आउटपुट. आता बघा पोर्ट जी पोर्ट बीट आहे तर तिचे जर सेट केलं दॅट इज डिक्लेअर ॲज 1 राईट त्याच्या म्हणजे 1 जर राईट केलं त्या पोर्ट पिनला तर ते जे पोर्ट पिन आहे ते काय करतात ॲज अ म्हणजे कॉन्फिगर्ड ॲज अ इनपुट पोर्ट म्हणजे काय म्हणून काम करतं इनपुट पोर्ट म्हणून काम करतं. आणि सिमिलरली जर पोर्ट बीट जर क्लिअर केलं म्हणजे ते डिक्लेअर ॲज 0 जर सेंड केलं त्याला तर काय होतं म्हणजे द करस्पॉन्डिंग पोर्ट मग करस्पॉन्डिंग जो पोर्ट बीट आहे तो म्हणजे काय आउटपुट पोर्ट म्हणून काम करतो. ओके आपण रिसेट ऑल द पोर्ट बीट्स आर सेट टू 1 म्हणजे जर आपण सगळे पोर्ट जर रिसेट केले तर सगळ्या ज्या पोर्ट पिन बीट्स आहेत ते सेट टू 1 होतं म्हणजे काय ॲज अ इनपुट पोर्ट म्हणून अँड हेन्स ऑल पोर्ट पिन्स आर कॉन्फिगर्ड आहे इनपुट्स. रिसेट केल्यानंतर मग ते सेट होतात सगळे पोर्ट आणि सगळे जे पिन आहेत ॲज अन इनपुट पोर्ट म्हणून काम करतात. ओके तर बघूया आता आपण की पोर्ट 0चं P0 बघूया. तर त्याचं बीट बघा बीट 0 पासून बीट 7 बीट 0 बीट 1 बीट 2 बीट 3 बीट 4 बीट 5 बीट 6 अँड बीट 7. तर बीट 0ला दिलं आहे P0.0 बीट 1ला P0.1 बीट 2ला
P0.2 बिट 3 ला P0.3 बिट 4 ला P0.4 P5 ला P0.5 बिट 6 ला P0.6 आणि बिट 7 ला P0.7 आणि त्याचा जो SFR मेमरी स्पेस मधला जो ॲड्रेस आहे तो आहे 80H राईट. आणि याची जी रिसेट व्हॅल्यू आहे ती रिसेट व्हॅल्यू काय त्याला जर रिसेट केलं पोर्ट दिलं तर रिसेट व्हॅल्यू आहे ती 1111111 म्हणजे ॲज अ इनपुट पोर्ट म्हणून काम करणार. ओके, नंतर पोर्ट 1चं बघूया. बीट 0 आहे P1.0, बीट 2 बीट 1 आहे P1.1, बीट 2 आहे P1.2, बीट 3 आहे P1.3, बीट 4 आहे P1.4, बीट 5 आहे P1.5, बीट 6 आहे P1.6, बीट 6-7 आहे P1.7 आणि त्याचा जो SFR मेमरी स्पेसमधला मेमरी ॲड्रेस आहे 90H. आणि तर हे P1 जर रिसेट केलं तर सगळं व्हॅल्यू काय होतात बीट 0 to B7 1111111 म्हणजे जर रिसेट केला तर म्हणजे ॲज अ इनपुट पोर्ट म्हणून काम करतो राईट. तर पोर्ट 2चं बघा, बीट 0 आहे P2.0, बीट 1 P2.1, P2.3 2.2, P2.3, P2.4, P2.5, P2.6 आणि P2.7. तर त्याचा जो मेमरी ॲड्रेस आहे तो आहे A0H आणि जर रिसेट केलं तर ॲज अ इनपुट पोर्ट म्हणून काम करतं आणि ती रिसेट व्हॅल्यू आहे 1111111. ओके, म्हणजे 1111111. नंतर पोर्ट 3 काय करतं, पोर्ट 3 पण बीट 0 आहे पोर्ट 3चा P3.0 P3.1 P3.2 P3.3 P3.4 P3.5 P3.6 P3.7 आणि जर त्याचा जो मेमरी ॲड्रेस आहे तो आहे B0H आणि रिसेट केल्यानंतर काय होतं तर त्याची व्हॅल्यू ते बीट रिसेट होतात म्हणजे दॅट इज सेट टू 1 दॅट इज 1111111 म्हणजे त्याच्यामध्ये काय मग P3 पण ॲज अ इनपुट पोर्ट म्हणून काम करतो. ओके, आता बघूया पेरिफेरल कंट्रोल रजिस्टर राईट. तर पेरिफेरल कंट्रोल रजिस्टरमध्ये पहिला आहे PCON, तर त्याला बोलतात पॉवर कंट्रोल. तर PCONला काय बोलतात, PCONला बोलतात पॉवर कंट्रोल. तर PCON ऑर पॉवर कंट्रोल रजिस्टर ॲज अ नेम सजेस्ट इज यूज टू कंट्रोल द 8051 मायक्रो कंट्रोलर पॉवर मोड अँड इज लोकेटेड ॲट द 87H ऑफ SFR मेमरी स्पेस. PCONचा फुल फॉर्म आहे पॉवर कंट्रोल रजिस्टर आणि त्याचा जो नेम आहे ते काय करतं मायक्रो कंट्रोलरचा जो पॉवर मोड आहे ते कंट्रोल करण्याचं काम करतं आणि त्याचा जो स्पेशल फंक्शन रजिस्टर मेमरी स्पेसमधला जो लोकेशन आहे तो आहे 87H. ओके, यूजिंग टू बीट्स इन द PCON रजिस्टर द मायक्रो कंट्रोलर कॅन बी सेट टू आयडल मोड अँड पॉवर डाऊन मोड. आता दोन बीट जर काय PCONचे जर आपण काय रजिस्टरचे जर सेट केले तर मायक्रो कंट्रोलर काय केलं जातं सेट केलं जातं त्याचे दोन बीट वापरून कोणाचे PCON रजिस्टरचे आणि मग ती कोणत्या याच्यामध्ये मोडमध्ये असते एक आयडल मोड किंवा आयडल मोड आणि पॉवर डाऊन मोडमध्ये आपल्याला सेट करता येतं राईट. तर बघूया PCON रजिस्टर इज नॉट बीट ॲड्रेसेबल. तर PCON रजिस्टर जो आहे हा बीट ॲड्रेसेबल नाही, इट इज अ बाईट ॲड्रेसेबल. ओके, तर ड्युरिंग आयडल मोड, तर आयडल मोडमध्ये बघा काय होतं, द मायक्रो कंट्रोलर विल स्टॉप द क्लॉक सिग्नल टू द ALU दॅट इज CPU बट इट इज गिवन टू द अदर पेरिफेरल्स लाईक टायमर सिरियल इंटरप्ट एक्सेट्रा इन ऑर्डर टू टर्मिनेट द आयडल मोड यू हॅव टू यूज अँड इंटरप्ट ऑर हार्डवेअर रिसेट. ओके, जर आयडल मोडमध्ये जर असेल जर आयडल मोड आपण सेट केला PCON रजिस्टर वापरून तर मायक्रो कंट्रोलर काय करतं म्हणजे जी
क्लॉक सिग्नल आहे ते देणं स्टॉप करतं कोणाला, सीपीयूला, म्हणजे एएलयूला. पण फक्त त्याला देणं स्टॉप करतं, पण ते जे अदर पेरिफेरल आहेत, कोणते टायमर, सी म्हणजे सिरियल पोर्ट, टायमर सिरियल आणि इंटरप्ट जे आहेत त्यांना काय करतं, सेंड करतं. आणि जर आपल्याला आयडल मोड जर टर्मिनेट करायचे असेल, स्टॉप करायचे असेल, मग त्याच्यासाठी काय करावं लागतं, इंटरप्ट किंवा हार्डवेअर जे इंटरप्ट आहे त्याला रिसेट करावं लागतं. ओके, नंतर इन द पॉवर डाऊन मोड द ऑसिलेटर विल बी स्टॉप अँड द पॉवर विल बी रिड्यूस टू 2 व्होल्ट. अँड टू टर्मिनेट द पॉवर डाऊन मोड यू हॅव टू यूज द हार्डवेअर रिसेट. त्याच्यामध्ये काय करावं लागतं, तर पॉवर डाऊन मोडमध्ये ऑसिलेटर काय होतं, स्टॉप होतं सगळे ऑसिलेटर, आणि मग ती जी पॉवर आहे मायक्रो कंट्रोलरची ती रिड्यूस टू 2 व्होल्टला रिड्यूस होते. आणि मग जर ह्या आपल्याला पॉवर मोड डाऊन मोडला जर टर्मिनेट करायचं असेल तर हार्डवेअरला रिसेट करावा लागतो मायक्रो कंट्रोलरच्या. ओके, अपार्ट फ्रॉम दिस टू द पिकॉन रजिस्टर कॅन ऑल्सो बी यूज फॉर अ फ्यू ॲडिशनल पर्पजेस. तर ह्या व्यतिरिक्त म्हणजे आयडल मोड व्यतिरिक्त आणि पॉवर डाऊन मोड व्यतिरिक्त पिकॉन रजिस्टर त्यासाठी त्याचं ॲडिशनल पर्पज आहे यूज करण्याचं. कसं, द एसमॉड बीट इन द पिकॉन रजिस्टर इज यूज टू कंट्रोल द बॉड रेट ऑफ द सिरियल पोर्ट. तर पुन्हा काय, जे पिकॉन रजिस्टरमध्ये एक बीट आहे एस मॉड म्हणून, राईट, एस मॉड म्हणून बीट आहे, तर ते काय म्हणून यूज केलं जातं, तर बॉड रेट जे कंट्रोल करण्यासाठी, कोणाचं, सिरियल पोर्टचं बॉड रेट कंट्रोल करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. ओके, बॉड रेट म्हणजे किती, म्हणजे नंबर ऑफ बीट किती पाठवायचे, डेटा रिसीव करायचं आहे किंवा काय करायचं आहे, रिसीव करायचं किंवा सेंड करायचं असं. ओके, किती बीटचा डेटा, त्याच्यानं त्याला बोलतात बॉड रेट. देर आर टू जनरल पर्पज फ्लॅग बीट्स, देर आर टू जनरल पर्पज फ्लॅग बीट्स इन द पिकॉन रजिस्टर. तर पिकॉन रजिस्टरमध्ये किती, 2 जनरल पर्पज फ्लॅग रजिस्टर बीट आहेत, राईट, ते कोणते, विच कॅन बी यूज बाय द प्रोग्रॅमर ड्युरिंग एक्झिक्युशन. तर हे जे बीट आहेत तो प्रोग्रॅमर काय करू शकतो, यूज करू शकतो काय म्हणून, म्हणजे एक्झिक्युशनसाठी. जनरल पर्पज फ्लॅग बीट आहे ते त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे, GF1 आणि GF0 म्हणून. तर बघूयात आता आपण, तर याच्यामध्ये फॉलोइंग टे, आता याच्यामध्ये जे त्याचा जो बीट स्ट्रक्चर आहे ते बघूया. बीट 0 टू बीट 1 काय, LSB टू MSB, पहि आहे IDL म्हणजे आयडियल मोडचा आहे तो पॉईंट, नंतर PD म्हणजे पॉवर डाऊन मोड, नंतर GF0 म्हणजे जनरल पर्पज फ्लॅग 0 बीट, नंतर GF1 जनरल पर्पज फ्लॅग बीट 1, आणि नंतर दुसरे जे बीट आहे कोणते, बीट 5, बीट 4, बीट 5, बीट 6, राईट, ते डायरेक्ट म्हणजे फ्युचर यूजसाठी आहे, ते रिझर्व आहेत. आणि बीट 7 जो आहे त्याच्यामध्ये आहे एस मॉड, राईट, त्याची सिरियल मोड म्हणून. ते कशासाठी असतं, की बॉड रेट, सिरियल पोर्टचं बॉड रेट कंट्रोल करण्यासाठी. ओके, तर नंतर बघूया, द फॉलोइंग टेबल डिस्क्राइब्स द फंक्शन ऑफ इच बीट इन द पिकॉन रजिस्टर. तर जे पिकॉन रजिस्टरचे प्रत्येक जे बीट आहेत ते आपल्याला काय करता येतं, हे आपल्याला आपल्याला डिस्क्राइब म्हणजे ते समजून घेता येतं. बघूया आता बीट 7 पहिलं आहे सिम्बॉल बीट, नंतर सिम्बॉल डिस्क्रिप्शन, नंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन. पहिलं आहे बीट 7 बघूया. तर याच्यामध्ये आहे एस मॉड, त्याचं फुलफॉर्म डिस्क्रिप्शन आहे सिरियल कम्युनिकेशन म्हणजे बॉड रेट मॉडिफाईड बीट. हे फुलफॉर्म काय, सिरियल कम्युनिकेशन बॉड रेट मॉडिफाईड बीट. ओके,
देतं आहे. नंतर त्याचं ॲडिशनल जे इन्फॉर्मेशन आहे, इफ वन डबल द बॉ इफ वन डबल द बॉड रेट यूजिंग टाइमर वन, इफ झिरो नॉर्मल टाइमर वन बॉड रेट. आता जर आपल्याला बॉड रेट डबल करायचा असेल तर एस मॉड इज सेट टू वन, म्हणजे त्याच्यामध्ये एस मॉडला जर वन दिलं तर काय होतं, जे बॉड रेट आहे डबल होतं कुठं, टायमर वन वापरून. आणि जर एस मॉड जर झिरो दिलं तर नॉर्मल जो टायमर वन आहे तो नॉर्मल बॉड रेटला काय करतो म्हणून वर्क करतो. ओके, नंतर आहे बीट सिक्स टू बीट फोर, हे काय हे डायरेक्शन, म्हणजे हे फ्युचर यूजसाठी अनडिफाईंड बाईट आहेत बीट आहेत. ओके, नंतर आहे बीट थ्री, बीट थ्रीला आहे जी एफ वन, त्याला बोलतात जनरल पर्पज यूजर फ्लॅग बीट वन. ओके, ते आपल्या जे यूजरसाठी आहे ते यूजर वापरू शकतो. नंतर आहे जी एफ झिरो, बीट टू आहे जी एफ झिरो, दॅट इज जनरल पर्पज यूजर फ्लॅग बीट झिरो. ओके ओके, तर काय जी एफ झिरो काय, तर जनरल पर्पज यूजर फ्लॅग बीट आहे आणि हे यूजरसाठी यूजर वापरू शकतो. नंतर आहे बीट वन, ते आहे पी डी, तर हा पी डीचा फुल फॉर्म आहे पॉवर डाऊन बीट. पॉवर डाऊन बीट त्याचं ॲडिशनल इन्फॉर्मेशन काय, टू एंटर पॉवर डाऊन मोड सेट टू वन, म्हणजे जर पॉवर डाऊन मोडमध्ये म्हणजे सगळे जर ऑसिलेटर तुम्हाला म्हणजे दोन व्होल्टच्या जवळपास हे करायचे तर त्याच्यासाठी काय करावं लागतं, हे सेट केलं तर पॉवर डाऊन मोड वन दिलं तर सेट होतं, राईट. नंतरचं बीट आहे झिरो, त्याला बोलतात आयडल, आय डी एल, तर आयडल मोड बीट आहे हा. आणि नंतर आयडल मोड बीट, ते टू एंटर आयडल आयडल मोड आयडल डाऊन मोड सेट टू वन, ॲक्च्युली डाऊन तिथं चुकून झालं आहे, इज आयडल मोड आणि ते पॉवर डाऊन मोड. जर आयडल मोड आपल्यामध्ये हे करायचं असेल तर मायक्रो प्रोसेसर कंट्रोलला ठेवायचा असेल इट इज सेट टू वन, त्याला जर आपण एकने सेट केलं म्हणजे काय होतं की फक्त जे सी पी यूला आपण जे क्लॉक सिग्नल देतो ते सी पी यूला दिलं जात नाही, म्हणजे ए एल यूला पासनं टर्मिनेट होतं. ओके, तर असं आहे हे काय आपण बघितलं. आता पिकॉन, पिकॉन रजिस्टरचं स्ट्रक्चर बघितलं आणि प्रत्येक बीटचे फंक्शनिंग बघितलं, सिम्बॉल बघितलं आणि बीटचं बीटचं लोकेशन बघितलं. ओके, आणि त्याचं ॲडिशनल इन्फॉर्मेशन बघितलं. तर याच्यामध्ये जर कोणाला काही क्युरी असतील तर बिंदास विचारू शकता. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एसकॉन दॅट इज सिरियल कंट्रोल बघूया. ओके, स्टॉप करूयात आपण.